दिवसापूर्वी वालसा खालसा येथील सागर भारत बदर वय 27 वर्ष या तरुणांचा खून करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी 36 तासात ताब्यात घेतले आहे. भोकरदन शहरात 2 दिवसापूर्वी तालुक्यातील वालसा खालसा येथील सागर भारत बदर वय 27 या तरुणांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गतीने तपास चक्र फिरवून संशयित आरोपी योगेश पुंजाजी फुके याला 36 तासात औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथून ताब्यात घेतले. तालुक्यातील फत्तेपूर येथील कैलास गजानन फुके यांचे गावातील योगेश फुके यांच्याशी मागील काही दिवसापासून वाद सुरू होते. हे वाद मिटवून घेण्यासाठी योगेशने कैलासला गुरुवारी रात्री फोन करून भोकरदन शहराजवळील फत्तेपूर रस्त्यावर असलेल्या 220 KV केंद्राजवळ बोलवले होते. त्यामुळे कैलास हा सागर बदर याला दुचाकीने सोबत घेऊन 220 KV केंद्र परिसर गेल्यानंतर येथे दोघात वाद मिटवण्याऐवजी कैलास व योगेश यांच्यात पुन्हा वादावाद झाली. परंतु सागर व इतरांनी मध्यस्थी करून भांडणे सोडवली. यानंतर सागर व कैलास दुचाकीने परत जात असताना योगेशने सागरच्या पोटात चाकू भोसकावला व घटनास्थळाहून पळ काढला होता. दरम्यान जखमी झालेल्या सागरला उपचारासाठी जालना येथून घेऊन जात असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. या प्रकरणी सागरच्या वडिलांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फरार आरोपीच्या शोधा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी इंदर सिंग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन कापुरे, पोलीस कर्मचारी गणेश पायघान, रुस्तुम जयवळ, सागर देवकर यांचे पथक तयार करून शोधकार्यासाठी पाठवले होते. अवघ्या 36 तासात संशयित आरोपी योगेश फुके याला औरंगाबाद जिल्ह्यातून खुलताबाद येथून ताब्यात घेतले आहे. वृत्तप्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन.